खासदार उदयन राजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात वंचितचे उमेदवार आता रिंगणात उतरले. सातारा मधून ही बातमी समोर येत आहे. सातारा जिल्हा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांमध्ये मोठी टक्कर होणार असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता वंचितनं देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवला. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांना कडवी झुंज देण्यासाठी वंचितच्या आघाडीने माजी सैनिकांसारखा एक बलाढ्य उमेदवार उभा केलाय. त्यामुळे आता साताऱ्यात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झालंय. बहुजन वंचितचे उमेदवार माजी सैनिक प्रशांत कदम यांनी सातारा जिल्ह्यात शेकडो कार्यकर्त्यांना घेत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सातारा लोकसभा 2024 या निवडणुकीमध्ये मी प्रशांत रघुनाथ कदम माजी सैनिक या लोकसभेसाठी मी निवडणूक अर्ज भरलेला आहे आणि ही लोकसभेची निवडणूक आज सैनिकांच्या समस्या अडीअडचणी बहुजनांच्या अडीअडचणी शेतकऱ्यांच्या समस्या या समस्या अडचणी सोडवण्यासाठी आज सैनिक फेडरेशनच्या वतीनं आणि बहुजन वंचित आघाडीच्या वतीनं आज ही निवडणूक लढवत आहे. आणि खरं सांगायचं झालं तर सैनिकांचा आवाज संसदेत पोचला पाहिजे म्हणून आदरणीय बहुजन वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनीही मला उमेदवारी दिलेली आहे आणि मी तिचा सन्मान करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी या सातारा जिल्ह्याच्या लोकसभेचा आवाज ह्या नक्कीच या संसदेमध्ये गाजवीन आणि सर्वांना न्याय देण्याचं शोषित वंचित शहीद कुटुंबियांना न्याय देण्याचं काम करेन. आणि आपण आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून मी सर्व सातारा जिल्ह्यातील आजी माझी सैनिक शहीद जवान कुटुंबीय शेतकरी बहुजन वंचित हा ना सर्वांना मी आज आवाहन करतो की या सातारा जिल्ह्यामध्ये एक पर्याय म्हणून एक सैनिक दिलेला आहे. आज देशाच्या सीमेवर रक्षण करणारा सैनिक आज समाजाची सेवा करायची आपण सर्वांनी मला संधी द्यावी ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. भारत माता की जय. विषय असा आहे की तुमची नेमकी लढाई शशिकांत शिंदेबरोबर आहे का उदयनराजेंबरोबर? माझी लढाई कोणाही बरोबर नाही. माझी लढाई ही सैनिकांच्या समस्या अडचणी बहुजनांच्या अडचणी शेतकऱ्यांच्या अडचणी शहीद परिवाराच्या अडचणी ह्या सोडवण्यासाठी जी मला वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी उमेदवार दिलेली आहे त्याचा मी सन्मान करून मी लोकसभेत या सर्व समस्यांचा आवाज उठवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. आधी कराड परिसर तुमचा मोठा आहे. दुसरी गोष्ट 3.5 लाख मतदान सर्व माजी सैनिकांचं आहे. वंचितांचं गेल्या वर्षी उमेदवारांचं 50 ते 60 हजार मतदान मिळालेलं आहे. 3.5 आणि 4 लाख मतदान आणि कराड परिसरातलं 55% मतदान आहे. तर याच्यावरनं तुम्हाला कितपत विजयाची खात्री वाटते किंवा किती मतदान पडेल असं वाटतं? मी आपल्या माध्यमातून एकच सांगतो जो सैनिक आज देशाच्या सीमेवर सेवा करतोय आज समाजाची सेवा करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीने संधी दिलेली आहे तर मी नक्कीच सांगतो आज 80 हजार सैनिक ह्या सातारा जिल्ह्यांमध्ये आहेत आणि त्यांचा विश्वास माझ्याबरोबर आहे आणि या शेतकरी वंचित समाजाचा विश्वास माझ्याबरोबर आहे. या नक्कीच आज लोकसभेला हा सैनिक विजय होईल मी एवढी खात्री देतो. आजी वंचित बहुजनच्या वतीनं मारुती जानकर यांचं नाव घोषित करण्यात आलं. अचानक तुमचं नाव कशा पद्धतीने पुढे आलंय काय सांगाल? सैनिक फेडरेशन ही महाराष्ट्रातली माजी सैनिकांची मोठी संघटना आहे. जवळपास 4.5 लाख सभासद महाराष्ट्रामध्ये सैनिक फेडरेशनचे आहेत. या सैनिक फेडरेशनच्या राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना संपर्क केला. अनेक सैनिकांचा प्रतिनिधी संसदेमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्रामध्ये एका मतदारसंघामध्ये उमेदवारी द्यावी अशी त्यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला अनुसरून साताऱ्यामधून त्या फेडरेशनने जे सुचवलेलं नाव होतं प्रशांत कदम यांचं ते 2 दिवसापूर्वी बाळासाहेबांनी राज्य कमिटीशी चर्चा करून पूर्वीच्या उमेदवाराशी चर्चा करून निश्चित केलं आणि ही उमेदवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर करण्यात आली. लोकनायक न्यूज